बोदवड़ तालुका की चिचखेड़ सीम गांव में जातिगत पूर्वाग्रह के कारण 4 जनवरी को बौद्ध युवक रविंद्र इंगली का अपहरण कर जान से मारने की कोशिश करने वाले गुंडों का समर्थन करने वाले पुलिस निरीक्षक गुज्जल के खिलाफ कार्रवाई कर उस पुलिस अधिकारी के खिलाफ कार्रवाई की है, जिसने रविंद्र इंगली द्वारा दायर शिकायत वापस नहीं लेने पर आपके खिलाफ झूठा मुकदमा दर्ज करने की धमकी दी थी। 2024 में कड़ी कार्रवाई की जाए और गांव के जातिवादी गुंडों को तुरंत गिरफ्तार किया जाए। रावेर तालुका में निम्भोरा बू गांव में कुछ ग्रामीण लोगों निजी कारणों से 14 जनवरी 2024 को गाँव को अवैध तरीके से बंद कर आतंक मचाया और अवैध भीड़ इकट्ठा कर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महात्मा ज्योतिराव फूले की प्रतिमाओं को अपवित्र किया है और निम्भोरा पुलिस स्टेशन के सामने अवैध भीड़ बनाकर पुलिस के साथ दुर्व्यवहार किया। उन्होंने सरकारी काम में बाधा उत्पन्न की है। गांव के 30 से 35 गुंडे खुलेआम घूम रहे हैं, उन्हें तुरंत गिरफ्तार किया जाए और उनके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए। अंबेडकर चौकात मेन निशान सामाजिक संघटना आणि सर्व बौद्ध समाजातील आमच्या माता भगिनी ज्या तरुण आहेत त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही रास्ता रोको आंदोलन हे केलेलं होतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बौद्ध समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे वाढलेलं आहे। बोदवड तालुक्याची घटना झाली, आजपर्यंतही पोलीस प्रशासनाकडून सुद्धा बोदवड पोलीस प्रशासन संपूर्ण पोलीस प्रशासनाचा विषय मी करणार नाही, कारण की पोलीस प्रशासनाने SP राजकुमार साहेबांनी नेहमी न्याय द्यायचं काम केलेलं आहे, परंतु काही लोक पोलीस प्रशासनात राहून PI गुंजाळ सारखे हे पोलिसांची प्रतिमा मलिन करायचं काम करत आहे। पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी बोदवडच्या घटनेत आरोपींना पाठीशी घालून बौद्ध समाजाच्या व्यक्तीवर खूप मोठा अन्याय केलेला आहे। तसंच जामनेरची घटना PI किरण शिंदे साहेब यांनी समाधान मेढे याच्या मृत्यू प्रकरणी जी दिरंगाई केली आणि जाणीवपूर्वक हे सर्व प्रकार दडपण्याचं काम केलेलं आहे, आम्ही त्यांचाही निषेध करतो। तसंच निंभोरा बुद्रुक रावेर तालुक्यातील त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिराव फुले माता सावित्री माता रमाई माता जिजाऊ यांचे फोटो तोडून काही गाव गुंडांनी गावात दहशत निर्माण करायचं काम केलं, ते गाव गुंड सुद्धा आज मोकाटपणे फिरत आहे, त्यांच्या मोकाटपणे त्यांच्या दारूचे धंदे चाललेले आहे, गावातच राहून पुन्हा दहशत निर्माण करायचं काम करताय, त्या लोकांना आजपर्यंतही अटक झालेली नाही। म्हणून आम्ही आज या ठिकाणी सांगतो की चोपडा तालुक्यातील सुद्धा गौतम नगर या भागात जे बौद्ध समाजाचे लोक राहतात त्या लोकांना कारण नसताना एक नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स बांधण्याकरता 70 वर्षापासून जे बौद्ध समाजाचे लोक राहतात ती वस्ती खाली करायचे काम नगरपालिकेने चालू केलेले आहे। म्हणून आम्ही त्यांनाही सांगतो की बौद्ध समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, सहनशीलतेचा अंत पाहू नका। जर बौद्ध समाजाला संघर्ष करायला तुम्ही भाग पाडत असाल तर आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो की यानंतर जर बौद्ध समाजावर अन्याय होत असतील, ज्या लोकांनी अन्याय केलेले त्या लोकांना अटक होत नसेल, त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर आम्ही रावेर तालुक्यातच नाही जिल्ह्याभरात कुठल्याही मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही। आता आम्हाला माहीत पडलेलं आहे की 2-3 दिवसात या ठिकाणी अजित पवार साहेब जे आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते येणार आहे। जर आमच्या बौद्ध समाजावर अन्याय करणाऱ्यांना अटक होत नसेल, आम्हाला न्याय मिळत नसेल, तर आम्ही अजित पवारांचा सुद्धा निषेध केल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो। जय भीम, जय